8 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमाचे 100% शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येईल असा ठराव जरी घेण्यात आला परंतु उत्पन्नाची मर्यादा 8 लाख असल्यामुळे विविध घटकातील उमेदवारांना शैक्षणिक कामासाठी अडचणीचे ठरत असून विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे. मागासवर्गीयांच्या शिक्षण हक्कावर गदा आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून सदर मर्यादा 15 लाख रुपये करण्यात यावी अशी मागणी आज सभागृहात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री डॉक्टर अनिल राऊत. या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर म्हणजे खरं म्हणजे पाहिलं तर पळवा पळवीचं उत्तर आहे. अध्यक्ष महोदय, राज्य शासनाचं जे प्रेम आहे बहुजन समाजावर, ओबीसी समाजावर, 12 बलुतेदारांवर, ते पुतना मावशीचं प्रेम आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं की DOPT जे केंद्र सरकारचे आहे त्यांच्या निकषाप्रमाणे आम्ही या ठिकाणी हे उत्पन्नाची अट या ठिकाणी लावली आहे, सिलिंग लावलेला आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जी काही सवलत देण्यात येते ती सवलत राज्य सरकारचा पैसा आहे. अध्यक्ष महोदय, दुसऱ्या केंद्र सरकारचा पैसा नाही, केंद्र सरकार त्याला निधी देत नाही आणि DOPT नियमाच्या अंतर्गतच राज्य सरकारला काही अधिकार प्राप्त आहेत, त्या अधिकारामध्ये विशेष बाब म्हणून उत्पन्नाच्या अटीच्या संबंधी निर्णय घेता येऊ शकतो. या ठिकाणी राज्य सरकारमध्ये जर आपण पाहिलं तर 7वा वेतन आयोग लागू झाला. 7वा वेतन आयोग आल्यानंतर जी चपराशी असतो क्लास 4, त्या क्लास 4 उत्पन्न सुद्धा 8 लाखाच्या वर आहे. असं असताना या ठिकाणी जी 8 लाख रुपयाची जी उत्पन्नाची अट लावण्यात आली. अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर मी आपल्याला हे सांगू इच्छेन की हे जे ओबीसी समाज किंवा 12 बलुतेदार समाज आहे किंवा बहुजन समाज आहे यांची मुलं परदेशात शिक्षणासाठी जावत, उच्च शिक्षणासाठी जावत. या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जे ते दूध पिईल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. जर राज्य सरकारला इतकाच कळवळा या समाजाबद्दल आहे तर राज्य सरकारनं स्वतःच्या अखत्यारीमध्ये निर्णय करून 15 लाखाची मर्यादा त्या ठिकाणी करावी, वाढवावी. 8 लाखाची मर्यादा 15 लाखापर्यंत आणावी, त्याला आधार म्हणून 7वा वेतन आयोग आणि क्लास 4 लोकांचं उत्पन्न हे लक्षात घेत ग्रहात धरून तशी शिफारस केंद्र सरकारकडे राज्य सरकार करणार काय आणि ही उत्पन्नाची अट 15 लाखापर्यंत नेणार काय, ही माझी मागणी या ठिकाणी. अध्यक्ष महोदय.